हाय हॅलो नमस्कार मी हा हा स्वागत करते तुमचं आपले इंडियन इन कॉपी कॅट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये नमस्कार मंडळी कसं वाटलं तुम्हाला माझी मिमिक्री आय नो आय नो मी, मी आहेच ओ हुशार मी कधी फक्त कधी घमंड नाही केला सी कॉपी कॅट एकदम बेस्ट नाव आहे ना, ना एकदम कॅटसारखी दिसते पण आणि कॅटी कॅटीआयज अँड ऑल आणि कॉपी तर एक नंबर करते त्याच्यामुळे कॉपी कॅट वाव हा हा पेक्षा कॉपी कॅट मस्त आहे कॉपी कॅट हा हा तिच्यावर अजून बोलण्यापूर्वी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे मंडळी सर्वात पहिले तर तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र प्रियामचा एक महाराष्ट्र हा प्रियामचा एक महाराष्ट्र हा तर मंडळी आपल्या सर्वांना माहितीच आहे आपल्या इतिहासात पण फितूर लोकांचा कित्येक वेळा उल्लेख झालेला आहे आणि किती फितूर लोकं असतात जे आपल्याच लोकांच्या पाठीत खंजीर खुपसतात किंवा आपल्याच लोकांविरुद्ध गनिमी कावे रचतात तर असेच काही फितूर आजच्या काळातले फितूर आपल्या चॅनलवरही फिरत आहेत तर आपल्यापैकी काही मंडळींनी माझ्याबरोबर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे आणि नंतर मी जेव्हा चेक केलं की माझ्या चॅनलवरती ह्या व्यक्तीच्या कॉमेंट्स बघायला मी गेली कारण मला ते दोन्ही स्क्रीनशॉट तुमच्याबरोबर शेअर करायचे होते की ती व्यक्ती इकडे दुसऱ्या ब्लॉगर्सबद्दल काय बोलते काय तिचे टिप्पणी असतात काय कॉमेंट्स असतात आणि मग तिथे जाऊन आपल्याबद्दल काय सांगते रादर आमच्याबद्दल रोस्टर्सबद्दल रिॲक्शनवाल्यांबद्दल तिकडे जाऊन काय बोलते ते मला दोन्ही तुम्हाला दाखवायचं होतं पण अनफॉर्च्युनेटली मी चेक करायला गेली असताना आपल्या चॅनलवरचे जे कॉमेंट्स होते तिचे ते तिने डिलीट केलेले आहेत तर ते काही मला मिळाले नाहीत पण तुम्ही जर रेग्युलरली माझे व्ह्युअर असाल तुम्ही बघितले असतील माझे पॉडकास्ट आणि कॉमेंट्स तुम्ही बघितले असतील तर तुम्हाला ही व्यक्ती पटकन ओळखता येईल म्हणजे तुम्हाला तिचं नाव बऱ्याच वेळा दिसलेलं असेल तिने बऱ्याच वेळा कमेंट केलेली आहे तर मी पटकन तो स्क्रीनशॉट शेअर करते कारण तो तिथून डिलीट होण्याआधी तो स्क्रीनशॉट माझ्यापर्यंत माझ्या मंडळींनी पोचवला तर तो, तो माझ्याकडे आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करते जस्ट बघून घ्या आणि हे फक्त हिने हाहाच्या बाबतीतच नाही हे तिने बोंबल काकून नाही असे कॉमेंट्स केलेले आहेत माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की हे डबल स्टँडर्ड्स का किती दे दुबाई में दे पाउस धला ते दोघलेपणा आता जेव्हा दुबईमध्ये पाऊस झाला होता तेव्हा पण या व्यक्तीने मला मेसेज केलं होतं आणि एकदम अगदी आपण किती जेन्यून आहोत असं कॉमेंट केली होती की कसं आहे काय चाललं आहे आणि कशी आहेस वगैरे पण आता हे बघितल्यावरती आय वॉज इन कम्प्लीट शॉक असं अजिबात म्हणत नाही की मी ज्यांना ज्यांना रोस्ट करते किंवा ज्या लोकांबद्दल बोलते किंवा माझे जे काही विचार आहेत त्याबरोबर तुम्ही कम्प्लिटली अग्री केलंच पाहिजे किंवा तुम्हाला पटतातच किंवा पटलेच पाहिजेत जे कितीतरी लोक आहेत जे, जे, आहे जे दोघांनाही फॉलो करतात ते काही व्लॉगर्सचे पण रेग्युलर व्ह्यूअर आहेत आणि ॲट द सेम टाईम ते माझे पॉडकास्ट पण रेग्युलरली ऐकतात पण ते ना कधी मला म्हणत की तू त्यांच्यावर का व्हिडिओ बनवते किंवा तू त्यांना का बोलते काय त्यांना जे आवडतं ते ते एन्जॉय करतात माझ्या इथे ज्यांना ज्या व्यक्तीबद्दल माझं मत पटतं ते ते घेतात जे नाही पटत ते ते इझिली सोडून देतात पण ते असे उद्योग नाही करत की इथे त्यांच्याबद्दल काहीतरी वाईट साईड बोलायचं आणि मग तिथे जाऊन आमच्याबद्दल तिकडे जाऊन काहीतरी वाईट साईड बोलायचं हे बरोबर नाही आहे तर माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की जर तुम्ही कोणाचे तरी एकाचे व्यवस्थित कोणाशी तरी ट्रू राहा कारण ताई तुम्ही मलाही त्यांच्याबद्दल अत्यंत वाईट कॉमेंट्स केलेले आहेत की ती तशीच आहे ती तशीच आहे तिला हा सेन्स नाही आहे तिला तो सेन्स नाही आहे ती अशीच उठते अशीच बसते अशीच वागते अशीच नाचते तिला अजिबातच सूट नाही होत अशा गोष्टी तुम्ही त्यांच्याबद्दल बोललेल्या आहात आणि तुम्ही ते कॉमेंट डिलीट केले आहेत ती आता गोष्ट वेगळी मी तुम्हाला फक्त इतकंच सांगेन दिस इज टू मच ग्रो अप इतकीच जर तुम्हाला खुमखुमी आहे ना लिगल ॲक्शन कशी घेतात बघण्याची तर काहीतरी पराक्रम करा मग यु एईमध्ये कशी लिगल ॲक्शन घेतात ते तुम्हाला कळेलच खूप मस्त मजा येईल तुम्ही स्वतःवर करून बघा ना एक्सपेरिमेंट खूप खुमखुमी आहे ना तुम्हाला लिगल ॲक्शन्स बघायची नाहीतर मग लॉ वगैरे शिकून घ्या नाही का मग कोर्टात वगैरे जाणं येणं होईल आणि मग वेगवेगळे कसं काय लिगल प्रोसिजर्स असतात ते तुम्हाला दिसेल आणि बेनिफिशियल पण होईल चार पैसे पण मिळतील नवीन काहीतरी शिकाल हां नाही तर मग पहिला ऑप्शन एकदम बेस्ट आहे काहीतरी कांड करा तुम्हाला मस्त एकदम लाईव्ह बघायला मिळेल की हाव लिगल ॲक्शन इज टेकन चला मग आता आपण आपल्या टॉपिककडे वळया हिचं पुराण खूप झालं पण मला हे मेन्शन करायचं होतं कारण इट वॉज हाय टाईम की खूप दिवसापासून ही गोष्ट चालली होती तर म्हटलं आज करूनच टाकूया एकदाच काय ते त्याचा काम तमाम कडे आपल्या बोंबल काकू त्यांना काम करून करून गार्डनिंग करून करून थकायला झालं ना त्याच्यामुळे मग काका त्यांना घेऊन गेले पिझ्झा खायला तसंच आमच्या ताईंना पण अशी सर्दी झाली खूप नाजूक आहेत ना त्या म्हणून मग सर्दी झाली मग त्यांनी पण बाहेरून जेवण मागवलं काय ना काहीतरी होतच ना असं कॉमन ह्यांच्यामध्ये त्यांनी मागवलं की ह्यांनी पण मागवलं त्यांनी काय घेतलं की ह्यांनी पण घेतलं त्यांनी ते बर्ड फिडर घेतलं ह्यांनी पण घेतलं ह्यांनी फुलं लावली ह्यांनी पण फुलं लावली ते एक एक पॉईंट आपण घेऊया पण सध्या सर्दी झाली ताईंना क्या नाजूक आहेत ताई की अबरी मला सर्दी झाली मी बाहेर गेलेली आणि कसं काय झालं मला कळलंच नाही आता मला ना असं एकदम नाक चोक झाल्यासारखं वाटतं आणि तुम्हाला माझा आवाज पण वेगळा वाटत असेल तर आय एम सॉरी फॉर दॅट पण थोडं मॅनेज करा आता आम्ही ना पडथाय नूडल्स मागवलेत की ते पडथाय नसतं इतकं पण म्हणजे जोर देऊन मराठीतलं आणि ते सुद्धा एकदम ॲक्सेंट कोल्हापुरी बाजवाला इंग्लिश बोलण्याची गरज नाही आहे इट्स पटथाय म्हणजे ते डचा इतका असा दाब देऊन उच्चार करायचा नसतो ताईंना वाटलं आता सर्दी सर्दीचं म्हटलं तर लोक कमेंटने भरून टाकतील की तुला सर्दी झाली काळजी घे वाफ घे ह्याव घे त्याव घे कारण का ताईंचं दुसरींचं विटामिन डीचं झालेलं तेव्हा त्यांचा कॉमेंट बॉक्स भरून गेलेला ना की असं झालं तसं झालं काहीतरी म्हणजे खूप भयंकर असं काहीतरी झालंय असं लोकांनी एकदम भडीमार केला होता कॉमेंट्सचा तर ह्यांना पण तसंच काहीतरी वाटलं पण त्यांना काय त्याच्यावर कॉमेंट्स आल्याच नाहीत ते वेगळ्याच विषयावरती ती कॉमेंट्स येत होत्या ताई परत परत सर्दी झाली सर्दी झाली एकाच व्हिडिओमध्ये पाच वेळा तरी बोलल्या असतील आणि आता बहिणाबाई आल्यापासून सर्दी एकदम गुल छू झाली आहे ठीक आहे ते असतं ना असं एक्साइटमेंट आणि असं आपल्या बहिणीवरचं प्रेम आणि त्याच्यात ते, ते पिल्लू आलंय तर ते पिल्लावरचं ते असतं असतं त्याच्यामुळे आता त्यांना काय ते सुचत नाही आहे पण ते, ते सगळं झालं स्टंट करून म्हणजे बहीण यायच्या आधी नवरवाकडनं लाड करून घेतले त्यांनी आणि तो सासू सासरांचा विषय आहे ना त्याच्याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही आहे कारण इट्स व्हेरी पर्सनल कारण सगळेच काही आपल्या बोंबल काकूनसारखे नसतात नाही का की कसं तरी करून म्हणजे सासूचं काही करायचं तर नाहीच तिला थी तिथे एकटं सोडायचं आणि तिला तिच्या थी हालवर सोडून द्यायचं पण वेळी उपयोगाला येते म्हणून मग तिच्याकडनं थोडी ॲक्टिंग विक्टिंग करून घ्यायची आणि आपण कशी फॅमिली आहोत वगैरे असं एक चांगली सून आहोत आदर्श सून आहोत ते पण दाखवण्याचा प्रयत्न करायचा तर ते त्याच्यामध्ये त्यांच्या सासूबाई त्यांना साथ देतात पण प्रत्येक वेळेला असं होतंच असं नाही ना तर मला असं वाटतं की यांचं सीन वेगळं असेल यांचे सासू सासरे म्हणत असतील नको बाई आम्हाला लांबच ठेव प्रत्येक जणाला आवड असतेच प्रत्येकजण कम्फर्टेबल असतंच असं नाही तर काही लोक दाखवण्यासाठी पण उगाच खोटेपणाचा आव आणत नाहीत तर कदाचित तसं असेल तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आपण जास्त न घुसलेलं बरं पण मला फक्त एकच सांगायचं आहे की ह्या ज्या सो कॉल्ड इंडिपेंडेंट वुमेन आहेत गाडी चालवतात आणि सगळं काही स्वतः मॅनेज करतात ना तर मग ह्यांना जेव्हा अशी काही सिच्युएशन येते तेव्हा मग ती एकट्याने हँडल का नाही होत तुमचं चॅनल आहे ना तुम्ही सर्वे सर्व आहात ना त्या चॅनलचे मग एवढीशी गोष्ट तुम्हाला स्वतःला हँडल नाही करता येत तुमच्या ऑडियन्सला तुम्ही स्वतः बसून नाही का ॲड अड्रेस करू शकत आता आता ही सिच्युएशन झाली माझ्या बाबतीत म्हणजे मी तुम्हाला ते जे काही शेअर केलं तर तो तसं झालं तर मी काय माझ्या नवऱ्याला घेऊन बसणार का की माझा नवरा माझ्या बिहाफवर बोलणार का की असं का केलं तुम्ही तसं का केलं हे का केलं ते का केलं नाही आय एम कॅपेबल टू हँडल एव्हरी सिच्युएशन रिलेटेड टू माय चॅनल है ना तर ह्यांचं असं काय होतं की प्रत्येक वेळेला नवऱ्याला घेऊन सोफ्यावर बसतात आणि मग ह्यांच्या व्ह्युअर्सचे कॉल्ड जिजाजी दाजी ते बसून मग लोकांना असं सा सांगणार की नाही हिला असं बोललात तर खबरदार असं नाही आता आम्ही हे सहन नाही करणार हिला असं नाही बोलायचं तसं नाही बोलायचं अरे भाई तुला जर एवढंच आहे ना तर तिला गप कॅमेरा करून बसायला सांग ऑफ करून ठीक आहे जर दुनियासमोर दाखवायचं आहे ना तर ह्या गोष्टी पण सहन करायला शिका तुम्ही नाही होत ना तर मग उगाच येऊन बसू नका दर दोन महिन्यांनी आणि रडायला की असं झालं तसं वाला असं बोलले तसं बोलले आता मी हे सहन नाही करणार ते सहन नाही करणार अरे तुम्हाला सहन करतायत लोक तुम्ही कसला काय कोणाला सहन करताय अ माझ्या बेबीला रडवलं तुम्ही तुम्ही कशाला दिलं असं असं विचारता ती खूप चांगली आहे ती अजिबात वाईट नाही आहे ती किती कोड आहे बघा ना किती छान आहे तिला तुम्ही हर्ट का करता तुम्ही नका असं बोलू आम्ही नाही सहन करणार तीच गोष्ट बहिणीच्या बाबतीतली बहिणीला अचानक कैवार आला बाबा मी हिच्याबद्दल तुम्ही हिला असं म्हणत होते की त्या बाबूला का नाही दाखवत असं तसं तर तुम्ही हिला म्हणत होते पण मी तुम्हाला त्याचं उत्तर देते कारण आम्हाला आता सध्या नाही दाखवायचं आहे तर बाकी असं काही नाही आहे की ती कंटेंट वगैरे गोळा करते ह्याला दाखवून वगैरे अरे आम्ही कुठे काय म्हणालो हे तुम्ही स्वतःच्याच मनातलं बोलताय ते तर असं झालं चोराच्या मनात चांदणा आणि तुला विचारलं आहे का कोणी नाही ना तिला विचारलं आहे ना तिचं चॅनल आहे ना, ना? मग तिच्यामध्ये एवढी पण कॅपॅबिलिटी नाही आहे का की ती अड्रेस करू शकते कुठलीच गोष्ट प्रत्येक वेळेला कशाला दुसऱ्यांचा आधार घेते इतकीच मुळूमूळू बाई आहे ना तर मग हे फील्ड तिच्यासाठी नाहीच आहे त्याचं काय आहे ना ठीक आहे मी अग्री करते की तू काही कंटेंटसाठी वगैरे त्याला घेत पण नसशील आणि तू हे पण म्हणते की त्याला सांभायला तेव्हा कोणी नसतं किंवा त्याची आई काहीतरी करत असते किंवा काय कुठेतरी बिझी असते तर मग तू थोड्या वेळसाठी त्याला घेते कारण तो खाली राहत नाही वगैरे सगळ्या गोष्टी अग्री ठीक आहे पण मग जे फोटोशूटचं तू अर्ध अर्धा काय अर्ध्याहून जास्त पूर्ण तेच कंटेंट घेऊन व्लॉग बनवलास त्याची काय गरज होती जर तुम्हाला दाखवायचंच नाही आहे तर मग ते फोटोशूटचं पण काय असंच आलं का हां ते असं कोइन्सिडेंटली त्याला फोटोशूटचं तुम्ही पूर्ण ते व्लॉग बनवला दिसलं वगैरे कंटेंटच केलंत ना तुम्ही ते यूजच केलं ना त्याला कंटेंटसाठी म्हणजे तुम्हाला ते कंटेंट म्हणून वापरायचं पण आहे कारण तुमच्याकडे दुसरं काही कंटेंट नाही आहे आता सध्या तो आला आहे तर त्याला एनकॅश करून घेताय तुम्ही पण ते तुम्हाला मान्य पण नाही करायचंय मग तुम्ही काय काय वेगवेगळे काय काय एक्सक्युजेस देता की असं होतं म्हणून ते बाळाला दाखवलं आम्ही मुद्दामून त्याला घेऊन बसत नाही एटसेट्रा एटसेट्रा आज पण तुम्हाला तो क्यू एन ए व्हिडिओ करायचा होता तर ते बाळ झोपलं असताना पण तुम्ही करू शकत होतात राईट ॲटलिस्ट ते चाळीस मिनिटं तुमच्या म्हणण्याप्रमाणे तेवढा वेळ तरी झोपतं ना मग त्यावेळेत पटापट आवरून घ्यायचं होतं नाहीतरी तुझी स्वतःची मुलं तर घरी नसतातच त्यांना तर म्हणजे तुला म मजाच मजा आहे त्या बाबतीत आणि दाखवणार तर असं की बापरे मी फुल डे किती बिझी असते आणि मला किती काय गोष्टी करायच्या असतात हा मॅनेज वगैरे अख्खा दिवस तर घरात एकटीच असतेस गं बाई तू आणि त्यात तुझा भाऊ पण आहे तिथेच जर तो तुझं व्लॉगिंग मॅनेज करू शकतो वर्क फ्रॉम होमबरोबर तर कुठे ते बाळ थोडंसं कुरबुरलं अचानक कुठलं वगैरे तर थोडंसं तर तो, तो हँडल करूच शकतो नाही का आफ्टर ऑल तो मामा आहे बाळाचा आणि सगळं सगळं जाऊ दे तू मला फक्त इतकंच उत्तर दे ना की जर ते कंटेंट नव्हतं तुझं तर ते फोटोशूटचं व्लॉग बनवण्याचा काय पॉईंट होता ते कंटेंट नव्हतं का मग फक्त ह्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि तुमचं म्हणणं आम्ही मानतो मग खरी गोष्ट तर हीच आहे की त्या मुलाला दाखवायचं नाही आणि मग क्युरियोसिटी वाढवायची लोकांची फुलं लावून पानं लावून त्याच्या तोंडावर कसं आहे कसं आहे लोकं मग बोलणार आणि मग जेव्हा त्याचा फेस रिव्हील करणार तेव्हा मग खूप लाखोमध्ये व्ह्यूज कमवायचे ही स्ट्रॅटेजी आहे आणि ते फॅक्ट आहे हे तुम्ही ॲक्सेप्ट करा उगाच आहे ना आता ते बीट अराउंड द बुश करणं बंद करा मला तर मुळात हे कळत नाही की ताईंनी हे व्लॉगिंग चॅनल नेमकं काढलं आहे कशाला का एक तर त्या शनिवार रविवार सुट्टी घेतात ते ठीक आहे चला म्हणजे मी कधी कधी तर मी पण घेते ते आपली घरची कामं वगैरे असतात तर असं तर ठीक आहे त्याच्याबद्दल मी काय म्हणत नाही पण जर यांच्याकडे फारसं कंटेंट नसतं म्हणजे कंटेंटच नसतं अर्ध्याहून अधिक तर ढापाढापीचंच कंटेंट नसतं आणि मग ते पण नाही ढापायला मिळालं ते ढापण्यामध्ये पण असं काही खास नसेल तर ताई नुसत्या आपल्या प्रिव्हियस चॅनलच्या झोनमध्ये जातात म्हणजे पहिले त्यांचं चॅनल होतं ना रेसिपी दाखवायचं मग ते रेसिपी दाखवत बसतात आत्ता ह्या वीकमध्ये चारपैकी दोन व्लॉक तर पूर्णच्या पूर्ण रेसिपीचेच होते काय तर फिश थाळी तयार केली आणि कालच्या व्हिडिओमध्ये पापड्या तर पापड्या बघून ना मला ना असं असं झापड्या द्यायला वाटत होतं म्हणजे काय त्याला काय अर्थ आहे का हां उगाच काहीतरी उगाच कुठे पण यू एसमध्ये वगैरे जाऊन काहीही करायचं जा, आणि दाखवायचं फक्त तेच एक लोकांना बघण्यात आनंद आणि भूषण की बाबा यू एसमध्ये जाऊन येणे पापड्या छापड्या बनवलं बिचार्या इथे आमच्या स्त्रिया एवढ्या गरमीत उन्हातानाच्या एवढं गरम होतं अक्षरशः त्याच्यामध्ये वाळवणीचे पदार्थ तयार करतायत एवढी मेहनत घेत आहेत आणि त्यांनी एखादा व्हिडिओ पोस्ट केला ना तर कोणी ढुंकून पण बघणार नाही आणि ह्यांचे बघायला चालले हेच आहे ना हीच रिॲलिटी आहे यांचा मोठेपणा बघण्यातच लोकांना फार मोठा इंटरेस्ट आहे नॉस्टॅल्जिक वाटत होतं नॉस्टॅल्जिक वाटत होतं म्हणून मग आम्ही त्या पापड्या केल्या नॉस्टॅल्जिक काय तुला एकटीलाच वाटत होतं हा कंटेंट पुरता नॉस्टॅल्जिक वाटत होतं कारण जर खरंच काहीतरी असं दोघींना वाटलं असतं ना तर दोघी दिसल्या असत्या ना दोघींनी मिळून काहीतरी एफर्ट केले असते हे तर काय फक्त तिथे वाळत घालायला ती आली मम मा म्हणायला बाकी तर आधीच रिझन देऊन टाकलेलं कारण ते बाबू राहत नाही ना म्हणून मग ती नाही जास्त दिसणार तुम्हाला मग नको करू ना कशाला व्हिडिओ बनवते जर नाही तिचा सहभाग आहे तर पॉईंट काय होता मेन की तुम्ही दोघी मिळून कसं काय म्हणजे तुमचं लहानपणीचं आयुष्य परत रिलीफ करताय किंवा कसं काय तुम्ही त्या आठवणींना उजाळा देताय तर तसं तर काही दिसणारच नव्हतं ती येणारच नव्हती व्हिडिओमध्ये किंवा व्हिडिओ तर सोडूनच द्या तिचा प्रेझेन्स नव्हताच तिथे त्या रेसिपीमध्ये किंवा त्या ओवरऑल प्रोसेसमध्ये तर मग काय अर्थ होता त्या नॉस्टॅल्जियाचा आणि आधी ताई म्हणाल्या की इथे तर आम्ही ना आता असं खालीच टाकतो आहे वाळवणीला कारण आता इथे काही पक्षी वगैरे नाही आहेत ना इंडियासारखं नाही तर इंडियामध्ये येऊन पक्षी हे करतात चोच मारतात किंवा असं काय काय करतात इथे तर काय पक्ष्यांचा काही प्रश्न नाही आहे कट टू दॅट थोड्या वेळाने ते ताईंनी वर उचलून ठेवलं होतं आणि म्हणतात इथे वर फार पक्षी फिरता येत ना अरे ताई काय तुम्ही उगाच आमच्या भारताला नावं ठेवायची आमच्या भारतीय पक्षांना भारतातल्या पक्षांना नावं ठेवायची म्हणून काय पण बोलू नका त्यांच्याबद्दल हां असं काय पक्षी पक्षीच असतात त्यांच्यामध्ये तुमच्यासारखं नसतं असं भारतातले पक्षी वेगळे ते असं वेगळं हरकते करतात आणि मग अमेरिकेत गेलं की ते काहीतरी वेगळे होतात एकदम असे सो कॉल जेंटलमन पक्षी होतात का पक्षी पक्षीच असणार ना जर तिथे चोच मारतात तर इथे पण तर मारणारच त्यांना काय कळतंय की ते अमेरिकेत आहेत तुमच्यासारखे नाही काही एकदम लाडत येऊन अगदी बहिणीला विचारतात तुला असं वाटलेलं का की कधी आपण इथे अमेरिकेमध्ये असं काहीतरी करू असं करू बस काय ताई हा काय प्रश्न आहे का ऑफकोर्स त्यांना असं वाटलेलं उगाच नाही त्यांनी पण रेंज कम लव्ह मॅरेज केलं एकदम डिट्टो तुमच्यासारखं फुल प्लॅनिंग त्यांनी पण एकदम तुमच्या पावलावर पाऊल ठेवलं तुम्ही पण काय तुमची लव्ह स्टोरी ऐकली आम्ही तुम्ही पण फुल एकदम फिरातमध्ये होता का की कंट्री असा अमेरिकेचा गटवायचा आणि बाहेर जायचं काय नोकरी विक्री काय नाही करायची आपल्याला पण असंच काहीतरी सेटिंग लावायचं ते तुम्ही स्वतःच सांगितलं की मला जायचंच होतं हो बाहेर म्हणून आणि म्हणून मी असे ना बाकीची मुलं रिजेक्ट करत होती हा चांगला पटकन मिळाला तर मस्त एकदम मौके पे चोका मग आमचं प्रेम वगैरे झालं ते सगळं रेस्ट इज द हिस्ट्री सेम तुमच्या बहिणीने केलं तिने पण तर तेच केलं तिने पण सांगितलं ना की मॅट्रिमोनियलवरती मिळाला आम्हाला आणि मग मग आमचं पण असंच प्रेम झालं आणि मग आम्ही आलो इथे असं आधी बाहेर दुसरीकडे होती आपल्या बोंबल काकूंच्या बाजूला आणि मग आता तिथून यू एसमध्ये आले तर हे सगळं एकदम हुशार आता नाही पण चांगल्या कामासाठी हुशारी वापरली आहे तुम्ही व्हेरी गुड व्हेरी गुड चांगलं आहे नाही कारण मला ना असं वाटतं की इतके लोक स्ट्रगल करतात मी माझ्या फ्रेंड्सना वगैरे बघितले की कसं तिकडे राहण्यासाठी तिथला विजा लागण्यासाठी लोकं अक्षरशः जीवाचं रान करतात किती पैसा होतात किती शिक्षण घेतात आणि किती उलाढाल्या करतात तेव्हा जाऊन कुठे ते अमेरिकेमध्ये सेटल होतात पण यांचं आपलं बरं आहे ना दोघी बहिणींचं ॲ जिसचे जिसकान नसीब ते तर आहेच पण बघा ना आता ही दुसरी म्हणते की जस्ट एम बी ए केलं आहे आता आपल्या व्ह्युअर्समध्ये कितीतरी एम बी ए असतील ज्या भारतातल्या भारतातच नोकरीसाठी धडपडत असतील पण आमच्या ताईंची बहीण बाबा पोचली तिकडे जॉब ऑफ पण मिळाला आहे ना सेट आहे लाईफ सेट आहे त्या दिवशीच नाही का आपण गजालीवर एक व्हिडिओ बनवला आहे त्या घोचू सेनावर तर त्याच्यातलाच तो घोचू सांगत होता की त्याच्याकडे म्हणे एम बी ए लोक अक्षरशः सांगतात की मला दादा एडिटिंगचं काम दे म्हणे इतकं नोकरीचे वान आहेत आणि हे बघा अमेरिकेत पोचले अरे तुम्ही बाकीचे एम बी ए काय करता काय इकडे हां जा अमेरिकेत आहेत नोकऱ्या अवेलेबल बघा त्यांना मिळाल्या आहेत तुम्ही पण जा ह्या गोष्टींवर ताई कधीच मार्गदर्शन करणार नाही बाकी असा फालतू तुम्ही त्या ताईंना काही विचारा की तुमचं प्रेम कसं जमलं तुमचं लग्न कसं जमलं तुम्ही ही गाडी कशी घेतली घर कसं घेतलं आणि काय म्हणजे काही फालतू विचार हे गार्डनचं काम कसं केलं वगैरे त्याचं तुम्हाला त्या एकदम इंटरेस्ट असा एकदम स्पेशल व्लॉग सिटअप पॉडकास्ट वगैरे घेतील पण ह्या अशा गोष्टींवर काही एक्सप्लेनेशन नाही देणार कारण हे काय हे काय इम्पॉर्टंट नाही ना हे काय फालतू नोकरी बिकरी हां आम्हाला मिळाली ना बस झालं तुमचं तुम्ही बघा ताई कॉपी करण्याची पण काहीतरी लिमिट असते इतकं पण डिट्टो कॉपी नका करू या बर्ड फीडरपासून तुम्ही एक गोष्ट नाही सोडलं सगळं काही एकाच वेळेला हे झंडूचे झंडूबाम लोकांनी झाडं पण आणली काय बोलायचं या लोकांना आणि गार्डन वगैरेचं तर तुम्ही म्हणाल ना मंडळी तर मी तुम्हाला सांगते एक आतली खबर आ हा। हां तुम्हाला असं वाटत असेल की एवढा खर्च हे लोक करतात आणि काय एवढा खर्च यांना काय पैशाची व्हॅल्यू बिल्यू नाही तर ते काय आहे का ना त्यांना ते, ते खर्च कंपनी देते ते ते, ते रिएम्बर्स करू शकतात रिपेअर और हाऊस मेंटेनन्स भट भत, भत्ता असं त्यांना एक मिळतो एक अलाउन्स मिळतो द एव्हरी इयर असं जिमचा वगैरे वगैरे पण मिळतो किंवा स्पोर्ट्सचा वगैरे हे मी आधी बोंबलच्या बाबतीत पण बोलले होते त्यांना एक सर्टन अमाऊंट मिळते ते ते क कर, खर्च करू शकतात कशावर पण तुम्हाला घराचं काही रिपेअर करायचं असेल गार्डन म्हणजे वॉट तर तर त्यामुळे त्यांना ते पण ते एक असं असतं की ते प्रत्येक गोष्ट सांगू शकत नाही कारण कंपनीचे पण क्लॉजेस असतात यू कॅन नॉट डिस्क्लोज सच थिंग्स पण हे असं असतं तर त्याच्यामुळे काय आहे की ते एवढं पण काही त्यांना खूप असं खर्च करतात आणि खूप भारी आहेत वगैरे असं काही समजायची काही गरज नाही ऑफकोर्स असा जॉब मिळणं अशा, अशा कंट्रीमध्ये पोचणं आणि असे सगळं म्हणजे अलाउन्सेस मिळणं वगैरे अपॉर्च्युनिटी मिळणं हा नशिबाचा भाग आहे ते आहेच बट ह्या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला क्लिअरली सांगत नाही आणि आपल्या लोकांना असं वाटतं की बापरे ह्यांना किती खर्च आणि किती काय कारण का मी असे कॉमेंट्स वाचल्या होत्या की तुम्ही कशाला असा उगाचंच फालतू खर्च खर्च करता आता जर म्हणजे थंडीमध्ये वगैरे हे सगळं जाणारच आहे हे खराबच होतं गार्डन तर मग कशाला एवढा खर्च करता तर तिथे ते एक आपण जिथे राहतो तिथल्या सोसायटीप्रमाणे आपल्याला ते ते स्टँडर्ड मेंटेन करावेच लागतात तर त्यासाठी ते ह्या सगळ्या गोष्टी करतात आणि एनिवेज त्यांना ती अमाऊंट मिळते कंपनीकडून सो इट्स ओके आणि हो अजून एक पॉइंट की ती फ्रोझन कोलबी जी घेतात ते तिने एवढं कौतुक सांगितलं की आम्ही फ्रोझनच घेतो आणि स्वच्छच असते याचा धागा काढलेला असतो वगैरे पण त्या कोलबीला बिलकुल टेस्ट नसते ती पनीरपेक्षा पण पन, म्हणजे पनीरशी कम्पॅरिझन नाही करू शकत पण मोर सेम टेस्ट लागते तिची आणि एकदम सपक आणि टेस्टलेस लागते तुम्हाला पीठ खाल्ल्यासारखं वाटतं ठीक आहे तुम्हाला फ्रेश नाही मिळू शकत कोणबी पण फार्म आ, असली तरी पण फार्मड फ्रेश मिळते तर ती तरी घ्या ते तुम्हाला साफ वगैरे पण ते लोकं एक्स्ट्रा पैसे घेऊन एक्स्ट्रा चार्ज करून साफ वगैरे करून देतात नाही तुम्ही स्वतः घरी आणून स्वतः पण साफ करू शकतात पण एकतर ती फार्मड त्यात ती फ्रोझन म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की त्या कोणबीला काय टेस्ट असेल कारण तसंही फार्मड प्रॉन्सला फार काही विशेष टेस्ट नसते सो ॲडजस्ट करणं एक वेगळा प्रकार आहे आणि खरंच भारी होणं एखादी गोष्ट हे एक दुसरी गोष्ट आहे तर मला असं वाटतं की जिथे आपण दुसऱ्या देशाचं एवढं गुणगान गातो की इकडे असं भारी आहे असं भारी आहे हे चांगलं आहे ते चांगलं आहे असं असतं इथे तसं असतं तर मग ज्या गोष्टी भारतात चांगल्या असतात तर मग तुम्ही ते का नाही मेन्शन करत म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही असंही म्हणू शकता ना की आता इथे आम्हाला ॲडजस्ट करावं लागतं तर जे काही आहे ते छान आहे कोलंबीला फारशी तशी टेस्ट नाही आहे बट स्टील ओके ग्रेव्हीमुळे छान टेस्ट येते आणि ठीक आहे आम्हाला अगदीच भारतासारखं नाही मिळू शकत पण आम्ही ॲडजस्ट करतो पण नाही आम्ही भारताचं काही असं चांगलं किंवा भारत कसा चांगला आहे कुठल्या बाबतीत चांगला आहे किती सुजलाम सुफलाम आहे हे आम्ही कधीच बोलत नाही पण वेरॅज आम्ही एकदम इंग्रजाळलेले आहोत आम्ही तिथे गेलो की एकदम तिकडे कसं आम्ही कुठची पडथाई नूडल्स आणि पॉम्पिनो आणि एस्प्रेगस हे सगळं खातो ते आम्हाला दाखवण्यामध्ये खूप असं ग्रेटनेस असं खूप अचीवमेंट वाटते नाही का एनिवेज मंडळी जसं आपल्या बॉम्बल काकूंचा आता किचन क्लिनिंग व्लॉग इज ऑन द वे तसंच आपल्या कॉपी कॅट हा हाताईंचा तूप कढवण्याचा व्लॉग इज ऑन इट्स वे व्हेरी सून तुम्हाला तूप कसं कढवतात तिथे कसं ती तूप बनवते आपली बोंबल कशी बनवते माहिती आहे ना बटरपासून तसंच काहीतरी आता तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे त्याची हिंट आपल्या हाताईंनी दिलेली आहे तूप दाखवून आणि मग कमेंट्सचा पाऊस पडला की ताई कसं म्हणते तूप कसं म्हणते तिकडे हे मिळतं का तिथे लोणी मिळते का लोणी कसं काढते दूध कसं काढते साय कशी आणते हे सगळं काही आता प्रश्न आलेले आहेत मग आता थोड्याच दिवसात ताई येतील की मला इतके सारे कॉमेंट्स आले तर आज मी तुम्हाला दाखवते की तूप कसं काढते व्हेरी चलाक ब्रो यू व्हेरी चलाक तर मग मंडळी याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल खूप मोठं झालं सॉरी फॉर दॅट भेटू आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत उद्याच्या भागात तोपर्यंत खाप्या मस्तरा आणि स्वस्थरा टेक केअर ब बाय मस्ला